नमस्कार मित्रांनो एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आरोग्य विभागाच्या एकामागे एक जर एक जाहिराती निघत चाललेल्या आहेत तर त्याच्यामध्ये नाशिक सोलापूर पुणे या तीन जिल्ह्यांच्या जागा निघालेल्या आहेत तर त्याच्यामध्ये नाशिकच्या पाचशे सोळा जागा आहेत त्याच्यानंतर सोलापूरच्या पन्नास जागा आहेत आणि पुणे आरोग्य विभागाच्या एकशे एक्कावन्न एक जागा आहेत तर त्यासंबंधीची सविस्तर माहिती कोणकोणत्या पदाच्या जागा आहेत त्याची आपण त्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनार क्लिक करून हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याच्यामुळे बेल ऐकून प्रेस करून पुढील अपडेट्स मिळवतात चला तर मित्रांनो पाहूया तर पहा की नाशिक विभागाचे जे आरोग्य विभाग आहे तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या जागा आहेत त्याच्यामध्ये गृहनी वस्त्रपालच्या दोन जागा आहेत भंडारणी वस्त्रपालच्या सहा जागा आहेत प्रयोगशाळा वैज्ञानिकच्या बावीस जागा आहेत प्रयोगशाळा वैज्ञानिक दहा जागा प्रयोगशाळा सहाय्यक बारा जागा क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी एक जागा रक्तपिढी वैज्ञानिक अधिकारी आठ रक्तपिढी वैज्ञानिक अधिकारी तीन औषध निर्माण अधिकारी तीस आहार तज्ज्ञ पाच ई सी जी तंत्रज्ञ तीन दंतयांत्रिकी चार डायलिसिस तंत्रज्ञ चार अधिपरिचारिका एकशे सहासष्ट अधिपरिचारिका पन्नास टक्के पन्नास टक्के एकशे पंच्याहत्तर म्हणजे नर्स दूरध्वनी चालक याच्यामध्ये दहा जागा आहेत वाहन चालक एकोणावीस जागा आहे शिंपीच्या दोन जागा आहेत नाळ नळ कारागीर तीन जागा आहेत सुतार तीन जागा आहे अभिलेखापाल सात जागा आहेत कनिष्ठ लिपिक चार जागा आहेत दंत आरोग्य एक जागा आहे वरिष्ठ लिपिक चौदा जागा आहे तंत्री दोन जागा आहेत अशा पाचशे सोळा जागा या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी या ठिकाणी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुषसाठी पंचवीस जागा या ठिकाणी पुणे आरोग्याची जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये एकूण एकशे एक्कावन्न जागा आहेत त्याच्यामध्ये दूरध्वनी चालकची एक वीज तंत्रीच्या तेहतीस जागा आहेत कुशल कारागिरीसाठी एक्कावन्न जागा आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक चार जागा आहे कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पाच जागा आहे तंत्रज्ञानासाठी बावीस जागा आहेत कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक चार जागा आहे कार्यदेशक तेवीस जागा आहे सेवा अभियंता चार जागा आहे वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक चार जागा आहेत म्हणजे अशा प्रकारे या तीन जिल्ह्यासाठी भरती निघालेली आहे त्यानुसार आपण यासाठी अर्ज चोवीस फेब्रुवारीपासून अर्ज करू शकता आणि या अर्जाची शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दहा मार्चपर्यंत आपण अर्ज करू शकता तसेच यासाठी वयोमर्यादा आहे अठरा ते त्रेचाळीस वयवर्ष असणे आवश्यक आहे पोस्टसाठी आपल्याला जे पोस्टनुसार आपलं जे क एज्युकेशनल क्वालिफिकेशन असणं आवश्यक आहे दहावीपासून ते नर्सिंग डी आय टी आय या अशा विविध प्रकारच्या पदानुसार एक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या जिल्ह्यामध्ये अर्ज करू शकता आणि अर्ज करण्याची सुरुवात चोवीस फेब्रुवारीपासून होणार आहे आणि शेवट दहा मार्चपर्यंत असणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांना सदर माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद